साधना मिसळला आलो आपण केव्हाचा नंबर लावलाय पण नंबरच लागना आपला अजून किती वेटिंग आहे काय माहिती दोन तास तर लागतील बापरे शनिवार रविवार आहे ना पण इथं वेटिंग खूपच असते गर्दी बघितली गर्दी बाबा गर्दी बघितली मी तो दादा काय बोलला माहिती का तुम्ही गार्डन मध्ये फिरा नंबर आला काय मी नाव ते दार बघ ना किती सुंदर आहे इथं फोटो काढ आमचा म्हणजे एकदम राजवाडा टाइप वाटते आहे ना राजवाडा टाइपच वाटू राहिले ए बघ या कुलपावरती लक्ष्मी वैष्णव देवी वाघावर बसलेली वैष्णव किती सुंदर आहे ना आणि हे बघ पूर्वी असं राहायचं नाही का आणि असे कुलप लावायचे तुला आता माहित झालं अरे एकदम राजवाडा टाइप वाटतंय मला चल तर मधू काढला का फोटो चल चल तिकडे चल इकडे इकडे ए इकडे बघ ना किती सुंदर आहे आईस्क्रीम खाना ए मी तुला चुलीवरची आईस्क्रीम बोलली होती ना ती बघ ती इथं भेटते आता मला खायची चुलीवरची आईस्क्रीम हा ना हा मी तुला बोलली ना इकडे जास्त सुंदर आहे आय लव्ह मिसळ ए तो हार्ट बघितलं का तिकडं ए मधू फोटो घे आमचा तू येतो हा असं करू काय कसं आहे टॅटू टॅटू 100 रुपीज फक्त टेम्पररी टॅटू आहे टेम्पररी टॅटू किती दिवस राहील तरी 4 दिवस काय तुझ्या एका दिवसात निघालं 100 रुपये ए झाडाची खुर्ची तयार केली हे मासा काय केवढे माशाचं कुलूप आहे ए वाव किती सुंदर आहे माशांचं कुलूप आहे मधू ते पाय वरंट पाटा पाय इथं पण आहे हा ना गावाकडच्या लोकांना हे रोजचं काम आहे शहरामध्ये बघायला भेटत नाही ए बघ इकडं पण माशाचं कुलूप केले कशी कुटिया तयार केली ना असं वाटतं युगात आलेलो आहे आपण ए चिडियाचं घोसला तू बघितला का ए मधू बघ ना खूप भारी आहे पदवा सारखे एवढे ये चुलीवरची आईस्क्रीम हा पण चूल कुठे येत चूलच नाही ना कसं आहे काका माल घ्यायची किती मी पान खाल्लं मी काहीच खाल्लं नाही मला आईस्क्रीम घ्यायची कितीला आईस्क्रीम 60 रुपयाला आहे काका पण मला एक प्रश्न आहे चुलीवरची मिसळ चूल कुठे येत चूलच दिसत नाही माझ्या हाताने भाकरी करून राहिले तिथे साधनाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं किचन जे आहे ना ते ओपन आहे तुम्ही सगळं बघू शकता की किती हायजीन फूड आपल्याला देत पावली पाहिजे कशी ना असं राहिले हा ए मध्ये एक राजस्थानी बाबा आहे ते सगळं करताय ए मधू बघ अयो किती काळा काळा त्याचं तोंड ते खिडकीमध्ये फोटो काढायचे का खिडकी आहे काल राहिले फोटो आपण त्या स्टार जवळ जाऊ हे बघ हे बघ हा बदाम बघ इथं किती सुंदर आहे हा दे ए मधू हा बदाम बघ ना किती सुंदर आहे हा ना ते लोक फोटो काढतात त्यांचं तर काढून होऊ दे हे इकडे बघ अर्चू झाडे तू मावशील का त्यात मावून जाईल मी आरामात काढला थांबा थांबा ग किती सुंदर पेंटिंग केली ग हे बाय ना हे लोक भात लावू राहिले तुला हे बघून आपले सायकडेची आठवण नाही येत का मला त्र्यंबकची आठवण आली त्र्यंबकला भात आहे बाय ना असा भात लावते तुला तुला काय माहिती तो भातच येते गहू पण असू शकता भात येतो गहू बी असू शकतो मला माहिती चाल असं काही नाही अगं हे बघ आपल्या सायखेड्याला बी ना अशीच नदी वाहती इकडे सगळी शेती शेती आणि इकडे सगळे घर घर बर बाई तू जसं म्हणशील तसं अगं पण तिथं तोवर आपण त्या स्टार जवळ जाऊ चलते इकडे काढतायत
एखादं गरज पडलं तर इथलं इथंच गचकून जाईल. ये तेरा घर, ये मेरा घर, ये घर कितना हसीन है. एकच पान पडले फक्त ते झाडाचं. पाय पाय पाय. तुला माहितीये का हे आपल्या मित्राच हॉटेल आहे बर काही काही हे साधन मिसळ. भाऊ आहे. अरे वा, आपण खूप छान आहे बर का. तुमची साधना मिसळ विषय का. आमचं नाही म्हणजे कोणी मोजू शकत नाही. नाही खरंच भारी आहे. लय गर्दी आज. हा ना, गाणं पाय किती भार लागलं. हे नको ते गाणं नको. मला ना असं अंगात लगेच थर 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 होत बर का पायाला. नाही नाही नाचायचं नाही. बरं एक फोटो काढ ना. ए बबडी फोटो काढ ना. ए असं होय ना. कब्जा केलाय कोणीतरी. मधू आमचा फोटो काढ. मधू आमचा फोटो काढ. काय नको मारते ती माना. म्हणजे किती शानी तू घरातून नाही तर बाहेरून. ए माझं घर मला भेटलं. माझं घर मला भेटलं. तुझं घर तुला एक मिनिट. तुझ्या घरात पाहुणे आले. तू शेवटी माझ्याच घरात आली ना. काय माझ्या घरात पाहुणे नाही कब्जा झाला होता. बरं चाल आता पुढे जाऊ. माझ्या घराला बी दार आहे ना बाई. माझ्या पण आहे ना. मग म्हणून मी इकडून आली. आपण आहे तिथं येत ते बघून चाल. कुठं संग्रहालय मग जाऊ. ए छोटे बेबी छोटे बेबी. काय ग माझं तर मन डायरेक्ट असं म्हणजे मला इथून जाऊशीच वाटत. मी काय म्हणते अगं आता कम्प्लीट आपल्याला ना 2 तास होईल. आपण साधना मध्ये ना नंबर लावलेला आहे. परत एकदा जाऊन बघायचं का. नाव पुकारलं नाही ते माझं. हा ते बाय म्हणा सगळ्यांची नाव पुकारते आपलं बी पुकारेल. हे किती छान केले ना ग साधनावाल्यांनी. बघ ना सगळे. मी बसू का आंटी इथं. बसू इथं बसू ना. ए लाकडाचं केलंय त्यांनी. बघ ना ए किती छान. आओ बस बस तुम्ही बस बैठो आप बैठो. ए लाकडाचं केलंय एकदम छान केलंय ग. हाय ना. ए इथं बी मिसळ खायला लय मजा येईल ग. इथं द्यायला पाहिजे होती त्यांनी. तेवढा ताट एवढं तर ताटच असं त्यांचं. ते बी आहे म्हणा. इथं फक्त आईस्क्रीमच देतात ते. तुला माहित आहे का मी आतापर्यंत ना चौथ्यांदी आली असेल इथं. मला घडी घडी येऊ असं वाटत बाई. आणि मिसळला तर अशी चव आहे ना. मधू तू फक्त मिसळ खाऊन बघ अशी चव आहे ना की तुला नेहमी नेहमी यावं वाटेल इथं. कसलं झाड म्हणती. कसलं झाड आहे. पाण्याचं झाड. पाणी लावलं त्याला. अगं किती गर्दी ग. माझ्या तोंडाला आणली पाणी येतंय अगं. आता ना आपण त्यांना सांगू तुम्ही काय बी करा पुढचा नंबर आमचा लावा. बर शुभम पाटील. शुभम पाटील.